कोल्हापूर पोलिसांनी आंदोलनाचा चांगलाच धसका घेतलाय. आंदोलन अंकुश जय शिवराय संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पहाटेपासून ही कारवाई सुरू आहे. मशीन तोडुसाच्या वजावटीवर तोडगा न निघाल्यानं शेतकरी संघटनांनी आजपासून तोडी बंद पाडण्याचा इशारा दिलाय. याच पार्श्वभूमीवर आंदोलन अंकुश जय शिवराय बळीराजा शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांची पहाटेपासूनच पोलिसांनी धरपकड सुरू केली. आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांना पहाटे शिरोळ इथं राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्यासोबत राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, अक्षय पाटील, कृष्णात देशमुख, उदय होगले, दत्ता जगदाळे, सागर पुजारी, दीपक पाटील, शाहीर बाणदार इत्यादींना शिरो, जयसिंगपूर, कुरुंदवाड या पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आलं. मशीन तोडलेल्या ऊसाची टनाला 5% कपात सुरू आहे. या विरोधात धनाजी चुडमुंगे, शिवाजीराव माने, बीजी काका पाटील यांनी तक्रार केली होती. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कपात करू नये असे आदेश दिले, मात्र 4 कारखाने वगळता अन्य कारखान्यांनी कपात सुरूच ठेवली. या विरोधात हे आंदोलन सुरू असून दरम्यान स्थानबद्ध केलेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच उपोषण सुरू केलंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.